नमस्कार, मी सोनाली वेज नॉनव्हेज तडकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण अगदी कमी वेळेमध्ये चिकनची संपूर्ण थाळी कशी बनवायची हे पाहणार आहोत. बघूनच तोंडाला पाणी सुटले ना, मग शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आजच्या थाळीमध्ये मेनू असणार आहे, सलाडसाठी कांदा आणि टोमॅटो घेतला आहे, साधा भात केला आहे, हे चिकनचं सूप किंवा स्टॉक आहे, त्यासोबत सुकं मसालेदार चिकन, चिकनचा रस्सा, झणझणीचा असा गावरान चिकनचा रस्सा बनवलेला आहे. भाकरीसोबत हा चिकनचा रस्सा अप्रतिम लागतो. सोबतच बनवलेली आहे सोलकढी. नॉनव्हेज थाळी आहे म्हटल्यावर सोलकढी असायलाच पाहिजे. त्याचसोबत फ्राईड चिकन आणि बाजरीची भाकर बनवलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. संपूर्ण चिकनची थाळी बनवण्याकरता आपण इथे 2 किलो गावरान चिकन घेतलेलं आहे. चिकन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. फ्राईड चिकन बनवण्याकरता हे लेग पीस आपण बाजूला काढून घेऊयात. हे लेग पीस आपण फ्राय करणार आहोत. 4 पीस आहेत तर 4 पीस मी बाजूला काढून ठेवले आहे. आता हे उरलेलं संपूर्ण चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्याकरता या चिकनला आपण चवीनुसार मीठ घालूयात. 2 चमचे मीठ मी यामध्ये घालून घेतलं. 1/2 चमचा हळद घालूया. 1 चमचा धना पावडर घालू. आता यामध्ये सुहाना चिकन मसाला याचं छोटंसं पॅकेट यामध्ये मी घालून घेते. तुम्ही कुठलाही चिकन मसाला वापरू शकता. 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट. घातलेले सर्व साहित्य चिकनला व्यवस्थित लावून घेऊयात. आपण या चिकनला 2 मोठे चमचे मीठ वापरलेलं आहे, तर चिकन शिजवताना नेहमी थोडंसं मीठ जास्तच वापरावं. नंतर सुकं किंवा रस्सा चिकन बनवताना हे चिकन मग आळणी लागत नाही. सुकं आणि रस्सा बनवताना नंतर मीठ कमी वापरायचं आहे. चिकन शिजवण्याकरता 1 मोठ्या आकाराची कढई गॅसवरती ठेवून 2 चमचे तेल मी यामध्ये घातले. आता यामध्ये बारीक कापलेला कांदा घालूयात. 1 छोट्या आकाराचा कांदा इथे दाखवल्याप्रमाणे बारीक कापून घेतलेला आहे. कांदा आपल्याला अगदीच 1 मिनिटभरच परतून घ्यायचा आहे, जास्त वेळ परतवायचा नाही. लगेच यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालूयात. तेलामध्ये हे चिकन 3 ते 4 मिनिट चांगलं परतून घेऊयात. मध्यम टू हाय गॅसच्या फ्लेमवरतीच हे चिकन आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने चिकन चांगलं परतून घेतल्यावर घातलेले सर्व मसाले या चिकनमध्ये व्यवस्थित मुरतात. 1 मिनिट मी हे चिकन परतून घेतलं. तर आता यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट पुन्हा वाफ आणू. 4 मिनिट झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता या चिकनला पाणी सुटलेलं आहे, तर मी यामध्ये अजिबात पाणी वापरलेलं नाही. झाकण ठेवल्यावर गॅसची फ्लेम मी कमी केली होती. आता यावरती अशा पद्धतीचं जे एक कडा असलेलं ताट ठेवायचं आहे, यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. चिकन शिजवण्याकरता थंड पाणी वापरायचं नाही. आता या ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे, तर हे पाणी आपण चिकनमध्ये ओतूयात. आता परत एकदा यावरची झाकण ठेवून चिकन चांगलं आपण शिजवून घेऊयात. 9 ते 10 मिनिट झालेले आहे. आता चिकन एकदा आपण हलवून घेऊयात. झाकण ठेवल्यावर गॅसची फ्लेम मध्यम टू लोच ठेवायची आहे. परत एकदा यावरती झाकण ठेवून 14 ते 15 मिनिट चिकन शिजवून घेऊयात. इकडे चिकन शिजतं आहे, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात. या लेग पीसला मॅरिनेशन करायचं आहे, त्यापूर्वी यांना आपण कट देऊन घेऊयात. इथे दाखवल्याप्रमाणे या लेग पीसला दोन्ही साईडने 2 कट देऊन घ्यायच्या आहेत, जेणेकरून मसाला आतपर्यंत मुरला जाईल. आता यामध्ये घालूयात 1/2 चमचा अद्रक लसणाची पेस्ट, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धनापूड, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1/2 लिंबाचा रस घालूयात. तुम्ही यामध्ये घरगुती लाल तिखटसुद्धा वापरू शकता. घातलेले सर्व साहित्य या चिकनच्या पीसला चांगलं लावून घेऊया. अद्रक लसणाची पेस्ट बनवताना त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलं होतं, त्यामुळे इथे मी एक्स्ट्रा मीठ वापरलेलं नाही. तुम्ही इथे चवीनुसार मीठ यामध्ये घालू शकता. मिश्रण खूप कोरडं झालेलं, त्यामुळे 1 चमचा पाणी घालून हे सर्व मसाले या चिकनच्या पीसला लावून घेतलेले आहे. आता हे आपण
मॅरिनेशनसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवूयात. सोलकढी बनवण्याकरता अर्धा नळाचे असे पातळ काप करून घेतले आहेत. कापलेले ओले खोबरे मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले. यात 1 इंच अद्रकचा तुकडा घालूयात. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालूयात. 1 हिरवी मिरची घालू. सोलकढीला रंग छान येण्याकरता 2 बिटाचे तुकडे घातले आहे. 1/2 ग्लास पाणी घालून हे सर्व साहित्य बारीक वाटून घेऊयात. हे वाटलेलं वाटण गाळून घ्यायचं आहे. त्याकरता एका बाऊलवरती मी गाळणी ठेवलेली आहे. तुम्ही हे मिश्रण सुती कपड्यानेसुद्धा गाळून घेऊ शकता. सुरुवातीलाच ही सोलकढी बनवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे. बाकीचा सर्व स्वयंपाक होईपर्यंत सोलकढी चांगली थंड होते. गाळणीमध्ये उरलेले खोबरे मिक्सरच्या भांड्यात घालून पुन्हा एकदा यामध्ये पाणी घालून वाटून घेऊन गाळून घेऊयात. अशा पद्धतीने 2 वेळा खोबरं वाटून मी गाळून घेतलं. उरलेलं खोबरं पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात घातलं. 12 ते 13 कोकम 1/2 तासापूर्वी पाण्यात भिजत घातले होते, तर आता हे सर्व कोकम या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. 1/2 ग्लास यामध्ये पाणी घालून आता हे पुन्हा एकदा वाटून घेऊया. वाटलेले हे सर्व साहित्य याच बाऊलमध्ये गाळून घेऊ. या कोकमला आमसूलसुद्धा म्हणतात. माझ्याकडं कोकमचा आगळ नसल्यामुळे मी इथे कोकमचा वापर केलेला आहे. जर तुमच्याकडं कोकमचा आगळ असेल तर 2 चमचे कोकमचा आगळ यामध्ये घालून घ्यावं. आता या सोलकढीमध्ये 1/2 लिंबाचा रस घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालू. तर तुमच्याकडे जर सैंदव मीठ असेल तर ते सुद्धा यामध्ये तुम्ही वापरू शकता. थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूयात आणि सोलकढी चांगली हलवून घेऊयात. सोलकढी आपली तयार झाली तर ही सोलकढी फ्रीजमध्ये थंड होण्याकरता ठेवून देऊयात. इकडे आपण रस्सा चिकनच्या मसाल्याची तयारी करू. कढई गॅसवरती ठेवून 1 चमचा तेल घातलं. 1/2 वाटी वाळलेलं खोबरं कढईमध्ये घालून चांगलं तांबूस रंगावरती भाजून घेऊयात. खोबरं चांगलं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतलं तर आता हे काढून घेऊयात. याच कढईमध्ये कांदासुद्धा भाजून घेऊयात. तर 2 मोठ्या आकाराचे कांदे उभ्या स्लाईसमध्ये कापून घेतले आहे. कांदे चांगले सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात. कांदासुद्धा आपला चांगला भाजलेला आहे. भाजलेलं खोबरं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घेतलं. 1 इंच अद्रकचा तुकडा घातला. 2 हिरव्या मिरच्या कट करून घातल्या आहेत. 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालूयात. स्वच्छ धुतलेली मुठभर कोथिंबीर घालूयात. पाणी न घालता हे साहित्य असंच वाटून घेऊयात. वाटलेल्या साहित्यामध्ये भाजलेला कांदा घातला. 3 छोटे चमचे भाजकी डाळ घालूयात. यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाला चांगला बारीक वाटून घेऊयात. 14 ते 15 मिनिट झालेले आहेत. चिकनवरचं झाकण काढून एकदा हे हलवून घेऊयात आणि शिजलंय का नाही चेक करूयात. अगदी व्यवस्थित चिकन शिजलेलं आहे. चिकनचा हा जो स्टॉक आहे हा तुम्ही लहान मुलं किंवा वयस्कर मंडळींना सूप म्हणून प्यायला देऊ शकता. चिकनचा रस्सा बनवण्याकरता कढई गॅसवरती ठेवून 3 चमचे तेल घातलं. 1 तमालपत्र 1 दालचिनीचा तुकडा घालूयात. चिकन मसाला घालूयात. साधारण 1 मोठा चमचा चिकनचा मसाला असेल. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालूयात. 1/2 चमचा धणा पावडर. 1/2 चमचा गोडा मसाला. हा संडे स्पेशल गोडा मसाला आहे. तुम्ही कुठलाही गोडा मसाला वापरू शकता. थोडीशी कापलेली कोथिंबीर घालूयात आणि सर्व साहित्य तेलामध्ये चांगलं परतून घेऊयात. लगेच यामध्ये शिजवलेलं चिकन घालूया. तुम्ही यामध्ये कांदा लसूण मसालासुद्धा ॲड करू शकता. शिजवलेलं चिकनपैकी 1/2 चिकन आणि 1/2 स्टॉक यामध्ये वापरलेलं आहे. उरलेले 1/2 चिकन आणि स्टॉक याचं आपण सुकं चिकन बनवणार आहोत. आता भाजून घेतलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण यामध्ये घालून घेऊयात. आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊयात. तुम्हाला ज्याप्रमाणे चिकनचा रस्सा घट्ट आणि पातळ हवा त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ यामध्ये घालूयात. चिकन शिजवताना जास्त मीठ घातलं होतं, त्यामुळे फक्त 1/2 चमचा यामध्ये मीठ वापरलेलं आहे. या चिकनच्या रस्स्याला चांगली उकळी आलेली आहे. अजून 1-5 मिनिट असंच रस्सा उकळून घेऊयात. चिकन आपलं तयार झालं.
ज्याप्रमाणे मला चिकनचा रस्सा हवा होता अगदी तसाच झालेला आहे। भाकरीसोबत हा रस्सा खूप अप्रतिम लागतो। गॅस बंद करून कापलेली कोथिंबीर घालूयात। आता चिकनवरती झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊयात। सुकं चिकन बनवण्याकरता कढई गॅसवरती ठेवून 2 चमचे तेल घातलं। 2 मध्यम आकाराचे कांदे चॉपरने बारीक केलेले आहे। हे कांदे आता या तेलामध्ये घालून चांगले परतून घेऊयात। मिनिटभर कांदा परतल्यावर 2 टोमॅटो चॉपरमध्येच बारीक केलेले आहे हे सुद्धा आपण यामध्ये घालून दोन्ही साहित्य चांगलं परतून घेऊयात। 4 ते 5 मिनिट टोमॅटो आणि कांदा परतून घेतला तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात। परत एकदा 3 ते 4 मिनिट साहित्य परतून घेऊयात। तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर कांदा आणि टोमॅटो किसणीने किसून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये थोडासा जाडसर वाटून घेऊ शकता। आता यामध्ये 1/2 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातली, 1 चमचा चिकन मसाला घातला, 1/2 चमचा हळद घातली, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं, 1/2 चमचा गोडा मसाला घातला। कापलेली कोथिंबीर घालून सर्व साहित्य 1 मिनिटभर चांगलं परतून घेऊयात। मिनिटभर साहित्य परतून घेतल्यावर जे आपण चिकन बाजूला ठेवलं होतं त्यामधील स्टॉक यामध्ये घालायचा आहे, म्हणजे शिजवलेल्या चिकनमधलं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य तेल बाजूला सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। याआधी चॅनलवरती नॉनव्हेजच्या भरपूर साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहे, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तिथे जाऊन त्या सर्व रेसिपीज पाहू शकता। एकूण बघा 5 ते 7 मिनिट हे सर्व मसाले मी परतून घेतले। आता ह्या मसाल्याच्या बाजूला तेल सुटू लागलेले आहे तर आता हे उरलेले चिकन यामध्ये घालून घेऊ। घातलेले चिकन मसाल्यामध्ये चांगले एकजीव करून घेऊयात। मसाले आपण चांगले शिजवून घेतलेले आहे, त्याचप्रमाणे चिकनसुद्धा चांगलं शिजलेलं आहे। आता झाकण ठेवून फक्त 2 ते 3 मिनिटच या चिकनला शिजवून घ्यायचं आहे। सुकं चिकन खाण्यासाठी तयार आहे। वरून कापलेली कोथिंबीर घालूयात। हे सुकं चिकन चवीला अगदी अप्रतिम लागतं, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। गॅस बंद करून चिकन आपण बाजूला ठेवून देऊयात। फ्राईड चिकन बनवण्याकरता 2 चमचे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे, 1 चमचा मैदा घेऊयात, 1/2 चमचा हळद घालूयात, चिमूटभर मीठ यामध्ये घालून घेतलं, 1/2 चमचा लाल तिखट घातलं। सर्व साहित्य एकजीव करून घेऊयात। कॉर्नफ्लोअर आणि मैदा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 2 चमचे रवा आणि 1 चमचा तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता। मॅरिनेशन केलेल्या चिकनला बनवलेलं मिश्रण चांगलं लावून घेऊयात। इथे दाखवल्याप्रमाणे सर्व बाजूने या चिकनला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने सर्व चिकनला कोटिंग करून घेऊयात। हे चिकन लॉलीपॉपसारखं तळून घ्यायचं आहे। कढई गॅसवरती ठेवून तेल घालून मध्यम तेल गरम करून घेतलं आहे तर आता यामध्ये कोटिंग केलेलं चिकन घालून चांगलं तळून घेऊयात। चिकन तळताना आतमधून ते चांगलं शिजलं गेलं पाहिजे आणि बाहेरून अगदी क्रिस्पीनेस आला पाहिजे, त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यम टू लोस ठेवायची आहे। दोन्ही साईडने चिकन वर खाली करून तळून घेतलं तर आता हे चिकन आपण काढून घेऊयात। अशाच पद्धतीने उरलेले 2 पीससुद्धा मी तळून घेते। आता सर्व पदार्थ तयार झाले तर बाजरीची भाकर बनवून घेऊयात। परातीमध्ये मी बाजरीचं पीठ चाळून घेतलं। जेवढं पाहिजे तेवढंच पीठ मी परातीमध्ये ठेवून थोडं पाणी घालून पिठाचा गोळा मळून भाकर थापून घेते। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उंडा बनवून घेऊन हाताला थोडंसं कोरडं पीठ लावून बघा, ही बाजरीची भाकर एकदम पातळ अशी मी थापून घेतली। तर लगेच ही बाजरीची भाकर आपण भाजून घेऊयात। तव्यावरती बाजरीची भाकर घालून यावरती पाणी लावून घेऊ। भाकरीला आपण जे वरून पाणी लावतो ते पूर्ण सुकून द्यायचं नाही, त्याआधीच भाकर पलटून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूने ही भाकर चांगली भाजून घेऊयात। ही बाजरीची भाकर मी अगदी पातळ थापलेली आहे, तरी पण तुम्ही पाहू शकता भाकर अगदी कडेपर्यंत टम्म फुगलेली आहे। भाकर फुगल्यानंतर
कडने व्यवस्थित भाजली जात नाही, तर ही भाकर या पद्धतीने प्रेस करत करत कडेने ही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. भाकर आपली तयार झाली तर लगेच प्लेटिंग करून घेऊयात. या पद्धतीने तुम्ही चिकनची थाळी नक्की बनवून पहा आणि तुमची चिकनची थाळी कशी झाली हे मला कमेंट्सद्वारे कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, तसेच तुमच्या जवळच्या नातेवाईकांना शेअर करा. खूप अप्रतिम चवीची अशी ही चिकनची संपूर्ण थाळी तुम्हाला हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही. कोणी पाहुणे जेवायला येणार असेल तर अशा पद्धतीने तुम्ही पटकन अशी चिकनची थाळी बनवू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.